नमस्कार हो, मी डॉक्टर सुवर्णघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती बेसिक कुकिंग टिप्स असतात हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात मोटिवेशनल टॉक्सही असतात लिंबू पाण्यामुळे डोक्यातला कोंडा कमी व्हायलासुद्धा मदत होते त्याचप्रमाणे खूप जास्त तुम्हाला पिंपल्स येत असतील तर केवळ लिंबू पाणी तुम्ही दिवसातून दोन वेळा घेतल्यामुळं पिंपल्स सुद्धा वरचेवर यायचे कमी होतात कारण की एकतर त्याच्यामुळे डायजेशन सुधारतो लिंबू पाणी हे तुमच्या जेव्हा डोक्यात तु वरचेवर कोंडा होत असतो किंवा सोरिएसिस तुम्हाला जर वर का असेल स्किनचा कुठलाही प्रॉब्लेम असेल वरचेवर तोंडात फोड येत असतील पिंपल्स येत असतील तर तुम्ही दिवसातून दोन वेळेला लिंबू पाणी घ्यायला काही हरकत नाही म्हणजे पूर्ण ग्लास ग्लास भर लिंबू पाणी दोन वेळेला घ्यायला हरकत नाही म्हणजे त्याच्यामध्ये अर्धा लिंबू सकाळी पिळायचा अर्धा लिंबू संध्याकाळी घ्यायचा आणि एक ग्लासभर पाणी घ्यायचा आणि चिमटभर सेंदेलोन टाकायचं असं दोन वेळाला घ्यायला काही हरकत नाही अशामुळे तुम्ही पाणीसुद्धा भरपूर पित असता तुमचं पचनसुद्धा सुधारलं जातं त्याचप्रमाणे आपल्या शरीर शुद्धी केली जाते म्हणजे जा आपल्या शरीरात मध्ये नको असलेले जे घटक असतात ते फ्लश आऊट टा ता, करून टाकायलासुद्धा त्याने मदत होते त्याचप्रमाणे काहींच्या घामाला खूप जास्त घाणवास येत असतो तर अशाने सुद्धा लिंबू पाणी दिवसातून दोन वेळा घ्या मात्र त्याच्यामध्ये अजिबात साखर ॲड करू नका लिंबू सरबत नाही म्हणत मी लिंबू पाणी म्हणते आणि ते गरम करून घेऊ नका साधं पाणी आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू दिवसातून दोन वेळा मात्र हे जरूर गेलं पाहिजे कारण की व्हिटॅमिन सी हे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक शरीरातल्या सेल्सला व्हिटॅमिन सीमुळे एकतर पोषण मिळतं त्याचप्रमाणे त्या रिज्युएनेट होतात आणि नको असलेले पदार्थ हो, सेल्समधले बाहेर काढून टाकायला मदत होते डिटॉक्स व्हायला बॉडी मदत होते लिवर डिटॉक्स व्हायला त्याचप्रमाणे किडनी डिटॉक्स करण्यासाठी याचा फार चांगला उपयोग होतो तसंच हाय ब्लड प्रेशर डायबेटीस स्ट्रोक अशामध्ये सुद्धा तुमच्या रक्तामधील नको असलेले घटक काढून टाकण्यासाठी म्हणून लिंबू पाण्याचा फार चांगला उपयोग होत असतो त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी सुद्धा तुम्ही लिंबू पाणी दिवसातून दोन वेळा घेऊ शकता त्याच्यामध्ये दुसरं काहीसुद्धा ॲड करायची गरज नाही आहे त्यामुळे डायबेटीज ब्लड प्रेशर स्ट्रोक हार्टचा प्रॉब्लेम पॅरालिसिस या सर्वांनी लिंबू पाणी अगदी बिंधास्त घ्या काही जणांना सकाळी उठल्या उठल्या लिंबू पाणी घ्यायची सवय असते मग त्यावेळेला मात्र ते पाणी कोमट असावं आणि मात्र खाली उतरवल्यानंतर म्हणजे गॅसवरून खाली उतरवल्यानंतर मग त्याच्यामध्ये लिंबू पिळून मग परंतु ते पाणी जास्त गरम नसावं कोमट असावं बरेच जणं लॅक्झेटिव्ह इफेक्ट येण्यासाठी म्हणजे कॉन्स्टिपेशन होऊ नये संडासला वेग यावा किंवा संडासला साफ यावं यासाठी सुद्धा लिंबू पाणी पित असतात काहीच हरकत नाही आहे तो तो सुद्धा एक ऑप्शन फार चांगला आहे कारण की सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तुम्ही इतर कुठलं तरी कॅफेन किंवा टॅनिन्स किंवा चहा किंवा कॉफी पिता यापेक्षा लिंबू पाणी पिणं हा चांगला ऑप्शन आहे जास्त कॉफी आणि चहा प्यायल्यामुळे जर आपलं शरीर तसं डिहायड्रेट होत असतं आपल्याला रेस्टलेस होत असतं तर अशा वेळेला लिंबू पाणी पिणं हा खूप चांगला ऑप्शन आहे जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा त्याचप्रमाणे बॉडीसुद्धा त्यांना हायड्रेट राहते कारण की एकतर लिंबूला जो फ्लेवर आहे त्याच्यामुळे आपल्या मनाला आनंद होतो आणि आपल्या बॉडीला रिलीफ मिळ हायड्रेटेड राहते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये योग्य पाण्याचं प्रमाण राखलं जातं नाहीतर आपण बघतो लहान मुलं फार कमी पाणी पित असतात पण लिंबू पाणी त्यांना पेची लावा लिंबू सरबत प्यायची सवय अजिबात लावू नका बऱ्याच वेळा आपली जी मुलं असतात ती बाहेरचे पदार्थ आणून खात असतात पॅकेट फूड आणून खात असतात ते पॅकेट फूड खाल्ल्यानंतर ते एकतर त्यांना देऊच नका परंतु जर का ते पॅकेट फूड खात असतील तर ते खाल्ल्यानंतर त्यांना एक छोटं भांडभर सरब लिंबू पाणी द्यायला विसरू नका कारण की त्यामधनं लिंबू ते बाहेरचे जे घट पदार्थ आणून त्यांनी खाल्लेले असतात चविष्ट तळलेले आणि चटपटीत असे तर यामध्ये जरा सोडियमचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपल्या शरीरावरती त्याचा घातक परिणाम होतो शकतो कारण की ते आपल्या शरीरामधनं फारसे व्यवस्थित पचवले जात नाहीत आपल्या शरीरामध्ये किडनीमध्ये साठून राहत असतात ते बऱ्याच वेळेला आपल्याला हाय ब्लड प्रेशर किंवा आपल्याला लिव्हर आणि किडनी ह्यांचं कार्य कमी होण्यासाठी त्याचप्रमाणे बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी हा सोडियम का घटक कार्यभूत असतो तर अशा वेळेला सरबत हे बेस्ट आहे बरेच जण आपल्याला म्हणतात की नसा आखडल्यासारख्या वाटतात नसा आखडल्यासारख्या वाटतात जॉईंट लिंबू सरबत घ्यायचं का तर जरूर जेव्हा तुम्हाला बोन्स दुखतात किंवा दुखत दुखतायत असं वाटतंय अशा वेळेलासुद्धा लिंबू पाणी घ्यायला काहीच हरकत नाही किंवा नसा ज्या तुम्हाला वाटतात की एखाद्या वेळेला पायाची नस आखडली असं जेव्हा आपल्याला वाटत असतं त्यावेळेला दिवसातून दोन वेळेला लिंबू सरबत घ्या आणि मग त्यानंतर तुम्ही ती जी पायाची नस किंवा पाठीत सळक भरलेली असते तर ते जरा गरम पाण्याची पिशवी घेऊन ती हॉटवॉटर पॅक घेऊन ते शेका बघा लगेच तुम्हाला फरक जाणून येईल बऱ्याच वेळेला कसं होतं की आपल्याला डोकं दुखत असतं तर अशा वेळेलासुद्धा आपण लिंबू पाणी घेतल्यावर आपल्याला बरं वाटत असतं मात्र ज्यांना लिंबू सहन होत नाही त्यांनी काय करायचा हा प्रश्न तुम्ही मला विचारलेला असणारच आहे तर त्यांनी त्या लिंबू पाण्यामध्ये थोडीशी काळी मिरी हिंग जर टाकून घेतलं सेंदे बरबर काला नमक सुद्धा टाका म्हणजे तुम्हाला लिंबू आपल्याला सहन होत नाही किंवा लिंबाने आम्हाला त्रास होतो हे तुम्हाला असं अजिबात होणार नाही लिंबाचे सर्व तुम्हाला फायदे मिळतील स्वस्त आणि मस्त आहे सर्वजण आपल्या घरामध्ये तो यूज करू शकता आणि बिनधास्त यूज करा आणि अत्यंत बहुगुणी आणि आरोग्यदायी असा आहे आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला असं वाटतं की आता ताप आलेला आहे सर्दी आलेला आहे खोकला आलेला आहे तर लिंबू पाणी द्यायचं की नाही आंबट आहे ते द्यायचं की नाही तर काही घाबरू नका जरूर देऊ शकता कारण की त्याच्यामुळे बॉडी हायड्रेटेड राहायला मदत होते की ज्याच्यामुळे इन्फेक्शन कमी होत असतं त्याच्यात विटॅमिन सी पण चांगल्या प्रकारचं चा आहे त्यामुळे बाहेरची औषधं खाण्यापेक्षा क सप्लिमेंट्स खाण्यापेक्षा रोज लिंबू घे आपल्या आहारामध्ये अशा पद्धतीने असणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद